नमस्कार, मी ऐश्वर्या गावडे, ATV न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. स्वरबहार इव्हेंटच्या वतीने घेण्यात आलेल्या पहिल्या खुल्या म्युझिकल तंबोला कार्यक्रमाला नगरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्वरबहार इव्हेंटच्या वतीने अहमदनगर शहरात आयोजित खुल्या म्युझिकल तंबोला फुल हाऊस कार्यक्रमाला नगरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सावेडी उपनगरातील कोहनूर मंगल कार्यालय येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या 4 दशकातील सदाबहार हिंदी गीते ऐकून प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. निवेदक व गायक राजेंद्र टाक यांनी विविध गायकांची गाणी हुबेहूब सादर करून आपल्या आवाजातील विविधता दर्शवली. त्याला प्रेक्षकांनीही टाळ्यांच्या कडकडात दाद दिली. त्यांनी सांगितलेल्या विविध रंजक किश्यांनी कार्यक्रमात रंगत आली. राजेंद्र टाक यांना सहगायिका मधुवंती धर्माधिकारी यांनी आपल्या सुरेल आवाजाने साथ दिली. आयोजित या म्युझिकल तंबोला कार्यक्रमात गाण्यांना अनुसरून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देत प्रेक्षकांनी रोख बक्षिसे देखील जिंकली. अनुश्री कुलकर्णी व संजय काळे यांनी प्रत्येकी 500 रुपये तर अनिकेत संजय शैलेश व धनेश्वर यांनी या कार्यक्रमात प्रत्येकी 1000 रुपयांची बक्षिसे जिंकली. तर शर्वरी भंडारी हिने फुल हाऊसचे 2500 रुपयांचे रोख बक्षीस जिंकले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस देऊन गौरवण्यात आले. नगरकरांच्या मनोरंजनासाठी आयोजित या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमासंदर्भात राजेंद्र टाक यांनी अधिक माहिती दिली. आज नगर शहरामध्ये हा खुला म्युझिकल तंबोला घेण्यात आला आणि नगर शहरामध्ये या पद्धतीचा तंबोला अगदी पहिल्यांदाच झालेला आहे आणि इथे आलेल्या प्रेक्षकांनी कार्यक्रमाचा खूप आनंद घेतला, खूप एन्जॉय केलं आणि 4 दशकातली त्यांच्या आवडीची गाणी जेव्हा या ऑर्केस्ट्रेशनमध्ये गायली जात होती तेव्हा ते त्यांच्या भावविश्वामध्ये रमून जात होते आणि गाण्याला ठेका धरत होते, कोणी गात होते आणि अधनमधनं मिळणारी बक्षिसं जी आहेत ती त्यांचा उत्साह वाढवत होती. एकूण अपेक्षेपेक्षा अधिक चांगला असा प्रतिसाद या तंबोला कार्यक्रमाला मिळाला आणि खूप चांगली रसिकांची गर्दी या कार्यक्रमाला लाभली. वास्तविक पाहता तंबोला म्हणजे धबाल बस्ती असते आणि सध्या परीक्षा झालेल्या आहेत, निवडणुकांचं वातावरणही संपलेलं आहे आणि म्हणून कुठेतरी अशा प्रकारचा कार्यक्रम असावा ही भावना नक्कीच दर्शकांची असते आणि त्या अनुषंगाने त्यांचं पूर्ण समाधान झाल्याची भावना अगदी प्रत्येकाने इथे येऊन व्यक्त केली. त्यामुळे अगदी त्यामध्ये 70-80 वयोगटातली व्यक्ती देखील होते, काही विद्यार्थी देखील होते आणि सगळ्यांनी मिळून कार्यक्रम खूप खूप एन्जॉय केला. स्वरबहार गेली 27 ते 28 वर्षापासून वाद्यवृंदचं स्वरूप घेऊन काम करत आहे, ऑर्केस्ट्रा ग्रुपमध्ये काम करत आहे पण आता स्वरबहारनं एक नवं पाऊल टाकलं, ते म्हणजे प्रॉडक्शन हाऊस अँड इव्हेंट्स. तर प्रामुख्याने इव्हेंट्स ते राबवले जातील की जे लोकांना अपेक्षित आहेत, की ज्यांना गाण्याची आवड आहे, ज्यांना काही मोटिवेशनल अपेक्षित आहे, ज्यांना त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी मंच अपेक्षित आहे, असं काही देण्याचा आमचा प्रयत्न आहे. आणि गेल्या एवढ्या वर्षापासून जेव्हा या सगळ्या वातावरणामध्ये मी वावरतो आहे तेव्हा इव्हेंट्सच्या माध्यमातून नवं काय देता येईल याकडे माझा प्रयास आणि मला असं वाटतं की पहिला जो काही इव्हेंट हा झालेला आहे म्युझिकल तंबोला त्याची इतकी सारी उत्कंठा लोकांमध्ये ज्यांना ठाऊकही नव्हतं मी का म्युझिकल तंबोला काय आहे, तर तो कार्यक्रम पाहण्यासाठी लोक आले, त्यांना ती कन्सेप्ट खूप भावली. अशा प्रकारचे वेगवेगळे इव्हेंट्स घेऊन आम्ही त्या काळात येतो आहे आणि खास करून या निमित्तानं आम्ही स्वरबहार फॅन्स क्लब स्थापित केलेला आहे आणि खूप सारे फॅन्स, खूप सारे श्रोते आमच्या फॅन्स क्लबचे मेंबर झालेले आहेत आणि होत आहेत. तेव्हा अशीच फॅन्स क्लबची व्याप्ती दिवसेंदिवस वाढणार आहे आणि खूप सारे कार्यक्रम, चांगले चांगले दर्जेदार कार्यक्रम नगरकरांसाठी स्वरबहार इव्हेंट्स घेऊन येणार आहे. हो या हो परियों की नाली या हो मेरी.
एक जरा इंतजार। स्वरबहार इव्हेंट प्रस्तुत या म्युझिकल तंबोला कार्यक्रमाला एन आर डहाळे ज्वेलर द स्माईल मेकर्सचे विशेष सहकार्य लाभले. प्रतिनिधी मोसिन कुरेशी, ए टी व्ही न्यूज, अहमदनगर.